नसरीन, विशाल, विराज, हेमा आणि इतर विद्यार्थी गावच्या जत्रेत गेले होते. जत्रेत विविध प्रकारची खेळणी होती. विद्यार्थ्यांनी त्यांची मौज लुटली. जत्रेत खेळण्याची, खाऊची, कपड्यांची अशी विविध प्रकारची दुकाने होती. मुलांची गर्दी अर्थातच खेळण्याच्या व खाऊच्या दुकानापाशी होती. परमजीत जत्रेला गेला नव्हता. त्याने विशालला विचारले, कोणकोणती दुकानं होती, किती होती? विशालने त्याला एक तक्ता दाखवला. विद्यार्थी मित्रांनो, या तक्त्यामध्ये आपल्याला दुकानांचा प्रकार आणि त्या दुकानांची संख्या जत्रेमध्ये किती होती याची सविस्तर माहिती दिलेली आहे. नसरीनने तोच तक्ता चित्रे वापरून आकर्षक केला. नसरीनने या काढलेल्या तक्त्यामध्ये दुकानाचा प्रकार एका बाजूला दिलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला दुकानांची संख्या ही चित्राच्या स्वरूपामध्ये काढलेली आहे आणि त्याच्या खाली प्रमाण लिहिले आहे, एक चित्र म्हणजे एक दुकान. म्हणजेच खाद्यपदार्थ या दुकानाचे या ठिकाणी पाच चित्रे काढलेली आहेत. म्हणजेच खाद्यपदार्थांची पाच दुकाने त्या जत्रेमध्ये होती. विराज म्हणाला की माझ्या उद्यानात गुलाबाची 40, जास्वंदीची 20, सदाफुलीची 30 झाडे आहेत. मी त्याचा तक्ता चित्र वापरून तयार करतो. या ठिकाणी तुम्हाला दिसत असलेला हा जो तक्ता आहे तो विराज या मुलाने तयार केला आहे. या तक्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की झाडांची जी संख्या आहे ती फुलांचे चित्र काढून दाखवलेली आहे आणि यासाठी प्रमाण आहे 10 झाडासाठी एक चित्र. म्हणजेच जर आपण जास्वंद या झाडाचं उदाहरण घेतलं तर जास्वंद या झाडाच्या समोर 2 फुलांची चिन्ह आहेत. म्हणजे याचा अर्थ आहे की प्रमाण 10 झाडासाठी एक चित्र असेल तर जास्वंद या फुलांची एकूण 20 झाडे आहेत असं आपण म्हणू शकतो. नसरीनने शिक्षण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आणलेल्या खुर्च्यांची माहिती चित्ररूप तक्त्यात मांडली, पण तिने चित्रे उभ्या ओळीत काढण्याऐवजी आडव्या ओळीमध्ये काढली. या तक्त्यामधील माहिती आता आपण समजून घेऊया. विद्यार्थी मुलांनो, या समोरील तक्त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या खुर्च्या या ठिकाणी दिसत आहेत, लोखंडी, प्लास्टिक आणि लाकडी. यासाठी प्रमाण दिलेलं आहे एक चित्र म्हणजे 10 खुर्च्या. जसे की या चित्रामध्ये लोखंडी खुर्च्यांच्या समोर एकूण 5 चित्रे आहेत. हे 5 चित्र, एक चित्र म्हणजे 10 खुर्च्या म्हणून 5 × 10 असं आपण केलं तर आपल्याला लोखंडी खुर्च्या 50 मिळतील. त्यानंतर प्लास्टिक खुर्च्या समोर एकूण 8 चित्र आहेत. म्हणजेच त्याला आपण 10 जर गुणले तर आपल्याला उत्तर मिळेल 80. अगदी त्याचप्रमाणे लाकडी खुर्च्या याच्यामध्ये एकूण 2 चित्र आहेत. याला सुद्धा आपण 10 जर गुणले तर आपल्याला उत्तर 20. म्हणजेच 50, 80 आणि 20 या तिन्हींची आपण जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल 150. म्हणजेच नसरीनने एकूण 150 खुर्च्या आणलेल्या होत्या.